काही दिवसांपूर्वी रोड प्रभागातील नगरसेविका मीरा हांडगे यांनी प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनाने काढून टाकाव्यात या मागणीसाठी समितीच्या बैठकीतच मच्छरदाणी लावून त्यात ठिय्या देऊन अनोखे आंदोलन केले होते त्याची दखल प्रशासनाने घेतली असून या परिसरातील गोदापात्रातल्या पाणवेली तातडीने काढून टाकल्या आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव आहे ते फवारणीही सुरू केलेली आहे यावेळी आरोग्य अधिकारी गिरीश चौधरी विठ्ठल पवार केडी पगारे मलेरिया विभागाचे सतीश मोरे नाशिक रोडचे अभियंता निलेश माळी कनिष्ठ अभियंता दिनेश सोनार सचिन हांडगे नगरसेविका मीरा हांडगे यांनी जेलरोड परिसरातील गोदावरीतील माजलेल्या पाणवेलींची पाहणी केली गोदावरी संवर्धनचे नितीन वंजारी यांनी या पाणवेली काढण्यासाठी आवश्यक असलेले मशीन उपलब्ध करून दिले आणि अहोरात्र ते काढण्याचे काम सुरू केले त्यासाठी भारतीय बनावटीच्या हार्वेस्टर मशीनचा वापर करण्यात आला हे मशीन दोन बीच्या साह्याने नदीपात्रात उतरविण्यात आले तसेच बीच्या साह्याने जमीनही समतोल करण्यात आली घंटा गाडीतून या काढून टाकण्यात आलेल्या पाणवेली वाहून नेण्यात आल्या बारा मार्च पासून हे काम सुरू झाले असून दशकपासून पासून ते गंगावाडीपर्यंतच्या गोदावरीच्या पात्रातील पाणवेली काढल्या जाणार आहेत पाणवेली काढल्यानंतर नदीपात्रात औषधाची फवारणी आणि धुराळणी देखील केली जाणार आहे आता सध्या सुरू असलेल्या कारवाईने पाणवेली पूर्णपणे हटवून नदीपात्रात औषधाची फवारणी करून हा संपूर्ण परिसर डासांपासून मुक्त केला जाणार आहे अशी माहिती नगरसेविका मीरा हांडगे यांनी वेधवृत्तवाहिनीला दिली वेधवृत्तवाहिनीसाठी अनिल गुंजाळ नाशिक रोडून